हॅलो स्टुडंट लास्ट लेक्चर्सला आपण एस एन वन एस एन टू मेकॅनिझम्स पाहिलं होतं आज आपण एस एन वन मेकॅनिझम पाहणार आहोत डेफिनेशन्स काय एस एन वन मेकॅनिझमची स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत फर्स्ट डेफिनेशन देन रिॲक्टंट रेट पाहणार आहोत त्यानंतर मेकॅनिझम्स पाहणार आहोत आणि हाऊ मेनी स्टेप्स आर इनवॉल्ड इन टू द एस एन वन मेकॅनिझम्स ओके आता याच्यामध्ये बघा फर्स्ट रिॲक्टन दिलेला आहे तो कोणता आहे सी एच थ्री सी एच थ्री सी एच थ्री बी आर आहे आणि आपण रिएजन कोणता वापरत आहोत ओ एच मायनस वापरत आहोत त्यानंतर आपल्याला काय फॉर्म झालेला आहे इथे फॉर्म होत असताना आपल्याला सी एच थ्री सी एच थ्री सी एच थ्री सी एच थ्री आणि ओ एच म्हणजे रिॲक्शनमध्ये सिम्पली बी आर निघतो आणि तिथे काय लागतो एच लागतो आता हे लागत असताना रिॲक्शनचा रेट कोणत्या दोन मॉलिक्युलवर डिपेंड आहे की एका मॉलिक्यूलवर डिपेंड आहे त्यावरून काय ठरतं रिॲक्शनचा रेट ठरतो मग जर आत्ता आपण पाहिलं तर रिॲक्शनचा रेट बघा काय तर हा फक्त आणि फक्त कशावर डिपेंड आहे तर कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ द रिॲक्टंट म्हणून रेट इज इक्वल टू के सी एस थ्री थाईस सी बी आर ओ एच असं कन्सिडर केलं आपण म्हणजेच जर रिॲक्शनची डेफिनेशन्स आपण सांगणार असाल तर काय सांगणार द रिॲक्शन्स इन विच कॉन्सन्ट्रेशन्स इज डिपेंड्स अपॉन द ओनली वन सबस्ट्रेक्ट मीन्स टर्शरी ब्युटील प्रोमाइड हिन्स इट इज द रिॲक्शन्स इज कॉल्ड ॲज द सबस्ट्युशन न्युक्लिओिलिक युनिमोलिक्युलर किंवा युनिमॉलिक्युलार सबस्ट्युशन रिॲक्शन्स असं सुद्धा आपण म्हणतो मग आता फर्स्ट बघा रिॲक्शनचा रेट कोणावर डिपेंड होता फक्त आणि फक्त सी एच थ्री टर्शरी ब्युटील ब्रोमाइडवर होता म्हणजे जर आपण रिॲक्शन्स कन्सिडर करत असताना रिॲक्शनचा रेट फक्त एकाच मॉलिक्युलवर डिपेंड होता एकाच मॉलिक्युलवर म्हणजेच काय सी एच थ्री थाईस सी पी आर याच्यावर होता म्हणजेच हा काय आहे टर्शरी ब्युटील ब्रोमाइड आहे डेफिनेशन सांगताना काय सांगणार द रिएक्शन्स इन विच द कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ रिॲक्शन्स इज डिपेंड्स अपॉन ओनली टर्शरी ब्युटील ब्रोमाइड इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओिलिक युनिमॉलिक्युलर न्यूक्लिओिलिक सबस्टेशन रिएक्शन युनी म्हणजे का तर सिंगल युनी मिन्स सिंगल म्हणजे एकाच मॉलेक्युलवरती काय होतो रिॲक्शनचा रेट डिपेंड असतो म्हणून आपण तिला युनिमॉलिक्युलर न्युक्लोफिलिक्स सबस्ट्युशन रिॲक्शन म्हणतो म्हणजे जर आपण रिॲक्शनवरती जर तुम्हाला शॉर्ट नोट आली किंवा लॉंग आन्सर क्वेश्चन्स आला तर फर्स्ट काय राईट करणार डेफिनेशन सेकंड थिंग सांगत असताना तुम्ही रिॲक्शन्स राईट करणार मग रिॲक्शन्स राईट करताना अगदी सोपी आहे रिॲक्शन कशी राईट करायची सी एच थ्री सगळ्यांना माहीत आहे टर्शरी ब्युटिल ग्रोमाइड सी एच थ्री बी आर ओके प्लस ओ एच मायनस थेन इट क्यूज ओ एच मायनस रिप्लेस बाय बी आर फॉर्मेशन ऑफ सी एच थ्री सी एच थ्री अगेन सी एच थ्री ओ एच म्हणजे आपल्याला टर्शरी ब्युटील ब्रोमाइडपासून टर्शरी ब्युटील अल्कोहोल मिळवलं ओके टर्शरी ब्युटील अल्कोहोल फॉर्म झालं आता यावरून आपल्याला नेक्स्ट थिंग्स काय लिहायचे रिॲक्शनचा रेट काय लिहिणार आहात तुम्ही रिॲक्शनचा रेट लिहिणार आहात मग रिॲक्शनचा रेट काय असेल तर रिॲक्शनचा रेट आपल्याला दिला आहे रेट इज इक्वल टू के सी एच थ्री थाईस म्हणजे जर आपण इथं आता नेक्स्ट थिंग काय पाहणार आहोत रेट मग रेट इज इक्वल टू के इन ब्रॅकेट कोणावर रेट डिपेंड आहे ओनली ऑन फक्त टर्शरी ब्युटील ब्रोमाइडवर मग टर्शरी ब्युटील ब्रोमाइडचे स्ट्रक्चर्स सी एच थ्री थाईस सी बी आर दिस इज आवर रेट ओके त्यानंतर ना आपल्याला मेकॅनिझम एक्सप्लेन करायचं असतं नेक्स्ट स्टेप कुठली आपली मेकॅनिझम मग मेकॅनिझम एक्सप्लेन करत असताना तुम्ही मेकॅनिझममध्ये फर्स्ट एक्सप्लेन करायचं की हाऊ मेनी स्टेप्स आर इन इन्क्लुडेड इन टू द मेकॅनिझम्स म्हणजे मेकॅनिझममध्ये किती स्टेप आहेत हे तुम्ही आधी पाहायचं मग मेकॅनिझममध्ये दोन स्टेप आहेत किती स्टेप आहेत टू स्टेप मेकॅनिझम्स आहे मग रिॲक्शनचं स्टेटमेंट लिहायचं स्टेटमेंटमध्ये काय सांगणार आहोत आपण टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड्स रिॲक्ट विथ द सोडियम हायड्रॉक्साइड फॉर्मेशन ऑफ द टर्शरी ब्युटिल अल्कोहोल द रिॲक्शन्स इन विच नेक्स्ट स्टेटमेंट काय असणार द रिॲक्शन्स इन विच अंडर गोज टू स्टेप हाऊ मेनी स्टेप्स टू स्टेप मेकॅनिझम ओके मग दोन स्टेप मिळतात आपल्याला रिॲक्शनमध्ये तर रिॲक्शन ही याच्यामध्ये दोन स्टेप मिळत असताना फर्स्ट स्टेप आहे ती स्लो स्टेप असते कोणती स्टेप असते स्लो स्टेप आहे पहिली स्टेप जी आहे मग आपण इथं असं कन्सिडर करायचं फर्स्ट स्टेप इज अ स्लो स्टेप मी इन शॉर्ट सांगते तुम्ही ना त्याच्यावर डिस्क्रिप्टिव्ह करू शकता फर्स्ट स्टेप ही स्लो स्टेप आहे मग त्या स्टेपमध्ये काय होतं ब्रेकिंग ऑफ एक्स बॉन्ड ब्रेक ऑफ एक्स बॉन्ड अँड सफ्टर अंडर गोज टू द रिॲक्शन्स म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे जेव्हा सीएक्स बॉन्डचं ब्रेकिंग होतं तेव्हा आपल्याला फॉर्मेशन्स ऑफ द कार्बोकेटायन मिळतं काय फॉर्म होतो फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटायन फॉर्म होतो आणि मग कार्बोकेट काय करतो रिॲक्शन्सवरती अटॅक करतो मग नेक्स्ट स्टेप आपली काय असणार आहे स्टेप सेकंड अटॅक ऑफ न्यूक्लिओ फाईल अटॅक ऑफ न्यूक्लिओ फाईल्स विच इज न्यूक्लिओ फाईल ह्युअर ओ एच मायनस इज द न्यूक्लिओ फाईल्स मग आपला ओ एच मायनस काय करतो कोणावर अटॅक करणार कार्बो कटॅनवर कार्बो कट्यांवर अटॅक करतो मग आपण फर्स्ट कार्बोकटॅन फॉर्मेशन्स पाहूया कसं होतं ते आता बघा फस्ट आपल्याला फर्स्ट स्टेपमध्ये काय दिलेलं आहे सी बी आरमधला बॉन्ड काय झालेला आहे ब्रेक झालेला आहे आणि काय फॉर्म झालेला आहे आपल्याला कार्बोकटाइन फॉर्म झालेला आहे आणि बी आर मायनस फॉर्म झाला आहे मग एकाच वेळी काय होतं आपल्या रिॲक्शनमधून फर्स्ट बॉन्ड ऑफ द सी बी आर इज द ब्रेक म्हणजे दोन्ही स्टेपमध्ये वेगवेगळ्या स्टेप होतात पहिल्या स्टेपमध्ये बॉन्ड ब्रेकिंग होतो सेकंड स्टेपमध्ये काय होतं बॉन्ड फॉर्मेशन होतो पण बॉन्ड फॉर्मेशन होत असताना आपल्याला रिया कार्बोकट्यांवरती बोथ साईड ऑफ अटॅक होतात एक कुठला अटॅक होतो बॅक साइड अटॅक अल्सो फ्रंट साईड अटॅक होतो दोन्ही साईड निघा होतात कार्बो कार्बोकट्यांवरती का अटॅक होतात बॅक साइड अटॅक अल्सो फ्रंट साईड अटॅक होतो हे सिंगल स्टेप रिॲक्शनचे म्हणजे रिॲक्शन कॅरीड आउट सायमल्टेनियसली इथं आता सिंगल स्टेप नाही इट इज द टू स्टेप मेकॅनिझम्स बॉन्ड फॉर्मे सॉरी बॉन्ड ब्रेकिंग इन टू द सी बी आर अँड बॉन्ड फॉर्मेशन्स इन टू द ओ एच आता हे पहा कसं होतं इथे सुरुवातीला आपण काय पाहिलं की आपल्याकडे काय आहे सी बी आर आहे मग आपण सी बी आरमधला बॉन्ड काय केला ब्रेक केला ब्रेक केल्यावर काय फॉर्म झालं आपल्याला सी एच थ्री सी सी एच थ्री सी एच थ्री आणि बी आर बाहेर पाय बाहेर पडला इट इज गुड लिव्हिंग ग्रुप सेकंड थिंगमध्ये काय झालं स्टेप सेकंड मेकॅनिझम्स काय स्टेप सेकंडमध्ये ओ एच मायनसने अटॅक केला इकडनं पण ओ एच मायनसने अटॅक केला मग आता ही जी साईड आहे त्याला आपण कोणती अटॅक म्हणतो बॅक बॅकसाईड अटॅक आणि हा फ्रंट साईड अटॅक असेल कोणता असेल फ्रंट साईड अटॅक म्हणजे बोथ ऑफ साईडनी काय होतं याच्यावरती अटॅक होतो, होतो। आणि जर बोथ साईडने अटॅक झाला तर आपल्याला मॉलिक्युल्स फॉर्म होतं तर मॉलिक्युल फॉर्म होत असताना जर आता फर्स्ट आपण इथे पाहूया आता इथे तुम्हाला समजेल ओके सॉल्व करून पाहू सुरुवातीला आपण काय घेतलं आहे सी एच थ्री थाईस ओके सी बी आर मग याच्यामध्ये फर्स्ट बी आर इज गुड लिव्हिंग ग्रुप सो ब्रेकिंग म्हणजेच या स्टेपला काय म्हणतो आपण फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटायन फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटायन ओके मग आपल्याला फॉर्म झाला काय फॉर्म झाला सी एच थ्री सी सी एच थ्री पॉझिटिव्ह चार्ज ओके कार्बोकेटायन कार्बोकेटायन फॉर्म झाला सेकंड स्टेप अटॅक ओ एच मायनस मीन्स न्यूक्लिओफाईल्स मग न्यूक्लिओफाईल्सचा अटॅक होताना आपण कार्बोकेटाईनला मिडलला काढूया ओके येस आपण जर मिडलला काढलं त्याला तर याच्यावर कोणता चार्ज येणार पॉझिटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्ज आला की ओ एच मायनस आहे आपल्याकडे ओ एच मायनसने बॅकसाईडने अटॅक केला बघा हा आपला काय आहे ओ एच मायनस आहे बरोबर तर आता हा तुमचा ओ एच आहे थम म्हणजे ओ एच समजू आपण आणि ही तुमची काय आहेत हाताची बोटं आहेत बरोबर तर आता हे असे आहेत बरोबर म्हणजे जर मी मूट झाकली तर आता बघा बॅकसाईड अटॅक झाला की काय होणारे कार्बनची जी हे फ्लो आहेत वन टू थ्री ते काय होणार आहेत समजा हे तीन बोटं पाहिले आपण तर ही इनर साईडला आहेत आणि इथून अटॅक झाला तर ते काय जाणार आहेत आउटरला म्हणजेच यांचं कॉन्फिगरेशन्स मिळत असताना आपल्याला कसं मिळते पहा की या साईडनं अटॅक झाला तर आपल्याला आपले सी एच थ्री कुठे जातील राईट हँड साईडला ओ एच डॅश सी सी, एश्ट्री, सी, एश्ट्री, सी एश्ट्री। एच थ्री सी एच थ्री सी एच थ्री ओके जर आपण आता बॅक साईड झाला तर फ्रंट साईड अटॅक पाहूया जर फ्रंट साईड अटॅक झाला आपल्या याच्यावरती अगेन मी कार्बोकटन ड्रॉ करते सी एच थ्री सी पॉझिटिव सी एच थ्री सी एच थ्री ओके मग ह्याच्यावर पुन्हा अटॅक झाला फ्रंट साईडनी तर बघा फ्रंट साईडनी काय होणार आहे अटॅक झाल्यावर हे रहत, जे मॉलिक्युल्स आहेत ते कुठे जाणार आहेत लेफ्ट हँड साईडला जाणार आहेत मग लेफ्ट हँड साईडला गेले तर आपल्याला प्रोडक्ट आपण आता इकडच्या साईडला लिहूया म्हणजे लक्षात येईल तुमच्या फ्रंट साईडने अटॅक झाल्यावर आपले सगळे सी एच थ्री कुठे जातात लेफ्टला जातात ओके आणि इथे व्हायचे तो आता या दोन्हीमधला फरक पाहून घ्या सी एच थ्री सी एच थ्री कुठे आहेत लेफ्टला आहेत इकडे सी एच थ्री सी एस थ्री कुठे आहेत राईटला आहेत म्हणजेच आपल्याला एस एन वन मेकॅनिझममध्ये दोन प्रॉडक्ट मिळतात एकाचं कॉन्फिगरेशन काय आहे इन्व्हर्जन आणि एकाचं काय आहे रिटेन्शन एकावेळी इन्व्हर्जन आणि रिटेन्शन जर आपल्याला मिळालं तर आपण त्याला रेसिमिक मिक्चर्स असं म्हणतो काय म्हणतो त्याला आपण रेसिमिक मिक्चर्स रेसिमिक मिक्चर्स म्हणजे काय की तुमच्यामध्ये जे इनॅन्शोमर्स आहेत ते डेक्स्टो रोटेटरी पण आहेत आणि लिओ रोटेटरी पण आहेत आणि डेक्स्टॉनी लिओ रोटेटरीचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहे किती पर्सेंट आहे फिफ्टी पर्सेंट इकडं पण फिफ्टी पर्सेंट जेव्हा असतं त्याला रेसिमिक मिक्चर्स म्हणतो म्हणजेच इनव्हर्जन कॉन्फिग्रेशन अँड रिटनशन कॉन्फिग्रेशन तेव्हा आपण त्याला रेसिमिक मिक्चर्स असं म्हणतो आता याचे फीचर्स सांगताना काय लिहिणार फीचर्समध्ये काय लिहिणार इट इज टू स्टेफ मेकॅनिझम हेट्रोलिसिस बाय द सी एक्स बॉन्ड इन द स्लो फर्स्ट स्टेप टू फॉर्म द प्लेनर कार्बोकटॅन पहिल्या स्टेपमध्ये काय फॉर्म झाला कार्बोकटॅन फॉर्म झाला बरोबर फर्स्ट स्टेप फ्रॉम टू द प्लेनर कार्बोकटॅन अँड इंटरमिजिएट्स सेकंड स्टेपमध्ये काय झालं अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल अँड फॉर्मेशन्स ऑफ द प्रॉडक्ट ओके आता आपल्याला एक न्यू पॉईंट्स पाहायचा आहे की रिॲक्शन्समध्ये आपण दोन मेकॅनिझम पाहिले या दोन मेकॅनिझममध्ये काय होतं की जेव्हा रिॲक्शन होत असताना त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या कन्सेप्ट पाहिलं आपण तर सगळ्यात महत्त्वाची पहिली कन्सेप्ट पाहिली की आपण रिॲक्शनमध्ये काय असतो सबस्ट्रिक्ट असतो काय असतो सब्जेक्ट असतो मग आता सब्जेक्ट आहे सब्जेक्ट म्हणजे काय की त्याला आपण रिॲक्टंट मॉलिक्युल म्हणतो काय म्हणतो आपण त्याला रिॲक्टंट म्हणतो ओके सेकंड थिंग काय आहे की रिॲक्शन्समध्ये आपण काय वापरतो रिएजंट वापरतो अँड थर्ड थिंग आहे की रिॲक्शनमध्ये रिॲक्शन होत असताना सॉल्वंट वापरावं लागतं त्याशिवाय रिॲक्शन काय होत नाही आहे बरोबर घरी पण बघा आपण एखादी गोष्ट करत असतो म्हणजे फॉर एक्झाम्पल की सॉल्वंट म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट बनवत असताना आपल्या जेवणातील पदार्थ सुद्धा आपण जर एक्झाम्पल घेतलं तरी म्हणजे सांबर भात असेल वरण भात असेल त्यानंतर न पुरणपोळी असेल त्यानंतर भाजीपोळी असेल या सगळ्यांसाठी आपण जेव्हा कुक करतो तेव्हा कुकिंगसाठी आपण सॉल्वंट म्हणून वॉटरचा यूज करतो बरोबर तिथंसुद्धा काय होतं की जे आपण रॉ मटेरियल यूज करतो रॉ मटेरियल म्हणजेच काय की आपण रिॲक्टंट यूज करतो ओके रॉ मटेरियल म्हणजे काय असते आपली निवडलेली भाजी असते बरोबर किंवा आपण घेतलेले काय आहेत इन्ग्रेडियंट आहेत म्हणजे कोणते की थोडक्यात आपण जर आहे ना प्रिपरेशन ऑफ काय करत आहोत लाडू करतो मग त्यासाठी पहिल्यांदा काय लागतं बेसनपीठ लागतं नंतर साखर लागते पाणी लागतं नंतर आपण त्याचा पाक करतो म्हणजे हे सगळे आपले काय झाले रिॲक्टन झाले मग रिॲक्टनमध्ये सॉल्वंट म्हणून आपण काय वापरलं वॉटर वापरलं आणि रिएजंट काय करतो आपण हिटिंग करतो हिटिंग करत असताना आपण त्याचे टेम्परेचर्स मेंटेन करतो ही झाली रिॲक्शन कंडिशन्स त्याप्रमाणे हे मेकॅनिझम्स होत असतानासुद्धा काय केल्या जातात वेगवेगळ्या कंडिशन रेफर केल्या जातात मग त्यामध्ये कोणत्या प्रकारचे मॉलिक्यूल वापरलेत आपण मग त्या मॉलिक्यूलमधून रिॲक्शनमध्ये कोणता इफेक्ट होतो हेही आपल्याला स्टडी करायचं आहे म्हणजे जर आपण रिॲक्शनमध्ये सफ्टॅक्ट लहान वापरला तर रिॲक्शनचा रेट कमी जास्त होतो का जर आपण न्यूक्लिओफिलिक रिएजंट्स चेंज केले तर त्याची रिॲक्शन्समध्ये काय चेंजेस होतात आणि जर आपण सॉल्व्हंट चेंज केलं तर रिॲक्शनचा रेट कमी किंवा जास्त होतो याला आपण काय म्हणतो फॅक्टर इन्फ्लुएन्स द एस एन वन अँड एस एन टू मेकॅनिझम इन्फ्लुएन्सिंगचा अर्थ काय होतो की एस एन वन आणि एस एन टू मेकॅनिझम हे जे फॅक्टर्स आहेत ते कशा प्रकारे त्यांचा रेट वाढवतात याचा स्टडी आपण करणार आहोत ओके okay, मग त्यामध्ये पहिलं बघा नेचर ऑफ सबस्टेक्ट मग आता नेचर ऑफ सब्जेक्टमध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिलं की प्रायमरी अल्किल हलाइड आणि सेकंडरी अल्किल हलायड टर्शरी अल्किल हलायड हे काय आहेत अल्किल हलायडचे प्रकार आहेत मग जर आपण एस एन वन आणि एस एन टूचा विचार केला कोणाचा एस एन वन आणि एस एन टूचा विचार केला आणि जर आपण काय घेतलं बाळांनो सबस्टेक्ट पाहिलं सबस्ट्रेक्ट ओके तर सबस्टेक्टमध्ये जर आपण एस एन वन आणि एस एन टू असेल तर बघा एस एन टू मेकॅनिझम इज अ फेवर टू द प्रायमरी दॅन टर्शरी अल्कील हलाइट म्हणजे एस एन टू मेकॅनिझम आपण पाहिली ती कोणाबरोबर होते मिथील ब्रोमाइडबरोबर म्हणजेच एस एन टू मेकॅनिझम इज अ फेवर्स टू प्रायमरी अल्कील हलाइट्स म्हणजे मला इथे काय सांगायचं होतं की एस एन टू मेकॅनिझम ही कोणामध्ये फास्ट होते तर प्रायमरी अल्किल हॅलायटमध्ये फास्ट होते आणि मग आता आपण एस एन वनमध्ये जर सांगणार असताल तर काय सांगणार एस एन वन मेकॅनिझम इज फेवर्स टू द टर्शरी अल्किल हलाइट्स टर्शरी अल्किल हलायट्स मग बघा एस एन वन मेकॅनिझम कोणासाठी फेवर्स आहे टर्शरी अल्किल हॅलायडसाठी फेवर्स आहे ओके म्हणजे ही कोणामध्ये होते टर्शरी अल्किल हॅलॅडमध्ये मग जर तुम्हाला फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग हे आले तर सुरुवातीला तुम्ही तिन्ही फॅक्टर्स काय करायचे राईट करायचे त्यामध्ये पहिला सांगायचा तो फॅक्टर कोणता आहे पहिला आपला सबस्टेक्ट नेचर ऑफ सबस्टेक्ट सांगायचं त्यामध्ये सांगायचं एस एन टू मेकॅनिझम इज अ फेवर्स टू द प्रायमरी अल्किल हॅलाइड एस एन वन मेकॅनिझम इज अ फेवर्स टू द टर्शरी अल्किल याचं बेस्ट एक्झाम्पल कोणतं आहे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड आणि याचं मिथिल ब्रोमाइड त्यानंतरनं सेकंड आहे बघा न्यूक्लिओफिलिक न्यूक्लिफिलिसिटी ऑफ द रिएजन आता न्यूक्लिओफिलिसिटी ऑफ रिएजन्स म्हणजे काय किंवा न्यूक्लिओफाईल इज अ स्पेस दॅट इज अ इलेक्ट्रॉन पेअर टू फॉर्म द बॉन्ड विथ कार्बन अँड पॉवरफुल न्यूक्लिओफाईल्स अटॅक

मग या दो दोघांचाही यूज केला आहे पण एस एन टू मेकॅनिझममध्ये रेट ऑफ रिॲक्शन्स कशामुळं फास्टर होतो रेट ऑफ रिॲक्शन फास्टर विथ कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ द न्यूक्लिओफाईल म्हणजे तुम्ही एक्सप्लेन करताना इथे काय सांगणार आहात की रेट ऑफ एस एन टू रिॲक्शन्स इज डिपेंड्स अपॉन टू द कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ न्यूक्लिओफाईल्स बट इन केस ऑफ द एस एन वन मेकॅनिझम रेट ऑफ रिॲक्शन इज इंडिपेंडंट इंडिपेंडंट ऑफ कॉन्संट्रेशन्स ओ एच मायनस आयन्स म्हणजे हा इंडिपेंडंट आहे कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ ओ एच मायनस आय शिवाय आणि हा डिपेंड आहे म्हणजे एस एन टू मेकॅनिझम इज फेवर्स टू द न्यूक्लिओ अँड एस एन वन मेकॅनिझम इज इंडिपेंडन्ट टू द कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ द न्यूक्लिओ फाईल्स त्यानंतर नेक्स्ट स्टे आहे सो सॉल्वंट इन पोलॅरिटी आता सॉल्वंट इन पोल्यारिटीमध्ये बघा काय आहे सॉल्वंट इन पोलिटीमध्ये एस एन वन रिॲक्शन प्रोसिड मोर रॅपिडली इन अ पोलार आर प्रोटिक सॉल्वंट दॅन अप्रोटिक सॉल्वंट

नॉन पोलर सॉल्वंटमध्ये काय असतो तिचा रेट जास्त असतो नॉन पोलर सॉल्वंटमध्ये इथे दिलेलं आहे बघा की एन टू पोलॅरिटी विल बी फेवर्स लो पोलॅरिटी लो पोलॅरिटी म्हणजे काय की जिथे पोलर सॉल्वंट पोलॅरिटी कमी झालेली असते आता तुम्हाला सगळ्यात आधी पोलार सॉल्वंट कशाला म्हणायचं पोलार सॉल्वंट म्हणजे काय की ज्याच्यावरती पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असतात पार्शियल पॉझिटिव्ह आणि पार्शियल निगेटिव्ह म्हणजे जर आपण वॉटर पाहिलं तर एच प्लस ॲन ओ एच मायनस आयन्स म्हणजे पोलार सॉल्वंट म्हणजे की ज्याच्यामध्ये काय होतात की सॉल्वंट लाईक डिझॉल लाईक म्हणजे जे पोलार सबस्टन्स आहेत ते पोलर सॉलंटमध्ये डिझॉल्व होतात नॉन पोलर म्हणजे का सी सी एल फोर कार्बन क्लोराईडमध्ये का होतं हे नॉन पोलर सॉलवंट आहे की ज्याच्यामध्ये चार्ज सेपरेशन होत नाही पोलर सॉलवंटमध्ये काय होतं चार्ज सेपरेशन होतं येतं आहे का, का लक्षात परत एकदा सांगते पोलर सॉलवंटमध्ये का होतं चार्ज सेपरेशन होतं नॉन पोलारमध्ये चार्ज सेपरेशन होत नाही ओके okay? क्या बघा एक क्वेश्चन तो है तो तुम्हारा मी स्टी देते मैं एक्सप्लेन के विच ऑफ द फॉलोइंग टू कंपाउंड्स वुड रिएक्ट फास्ट बाय एसे टू मेकनिजम एंड फाय मजे अमंग दीज कंपाउंड्स आर एज फॉलो सी एच थ्री सी एच टू सी एच टू सी एच टू सी एल सी एच थ्री सी एच सी एच टू सी एच थ्री म्हणजे तुम्हाला दोन कंपाऊंड्स दिलेले आहेत वन क्लोरोब्युटेन आणि दुसरा कोणता आहे टू क्लोरो ब्युटेन तर या दोघांमध्ये कोणते दोन प्रोडक्ट आहेत की ते काय करतात रिॲक्शनचा रेट तुम्हाला जास्त देतात तर आपण आत्ता पाहिलं आहे की एक्सप्लेन केलं आहे की रिॲक्शनचा रेट हा एस एन टू मेकॅनिझममध्ये प्रायमरीचा जास्त असतो आणि एस एन वन रिॲक्शनमध्ये टर्शरीचा असतो यावरून तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता की वन क्लोरोब्युटेन हा मोअर रिॲक्टिव्ह आहे एस एन टू मेकॅनिझमला आणि टू क्लोरो हा काय असेल लेस रिॲक्टिव्ह असेल म्हणजे बोथ ऑफ प्रोडक्ट्स आर ग्यूज रिॲक्शन बट इट इज सेकंडरी अँड इट इज प्रायमरी हा काय आहे प्रायमरी आहे त्यानंतरनं नेक्स्ट पॉईंट आहे जो आपण पाहणार आहोत इलिमिनेशन्स रिॲक्शन्स अँड डीहायड्रो हॅलोजनेशन्स रिॲक्शन्स हा जो पॉईंट्स आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर्सला पाहणार आहोत आज आपण लेक्चर्समध्ये काय पाहिलं की एस एन वन मेकॅनिझम ऑकर्स देर आर टू स्टेप्स त्याचं मेकॅनिझम पाहिलं मेकॅनिझमनंतरनं आपण त्याचे फीचर्स पाहिले आणि त्यानंतर आपण नेचर्स ऑफ सबस्टेक्ट्स स सॉल्वंट इन पॉलॅरिटी अँड अल्सो त्यामध्ये येणारे सबस्टेक्ट्स आणि रिएजनचा काय इफेक्ट होतो रिॲक्शन्स इन्फ्लुएन्ससाठी हे त्याचे फॅक्टर अफेक्टिंग पाहिले आणि मग आपण नेक्स्ट लेक्चरला इलिमिनेशन्स रिॲक्शन पाहणार आहोत थँक्यू